आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे चुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये मध्ये मी शेफ पराग कानेरे तुमचं स्वागत करतो. कसे की आता मोदक हा जो विषय जो आहे तो माझ्या तुमच्या रादर आपल्या सगळ्यांच्याच अगदी आवडीचा विषय आहे. बाप्पाला सुद्धा मोदक आवडतो तर त्यामुळे आपण बाप्पासाठी नेहमी 21 मोदकांचा नैवेद्य करत असतो. त्याच्यापैकी एक मोदक जो आहे तो बाप्पाला मिळतो पण बाकीचे 20 मोदक जे आहेत तर ते आपण सगळ्यांनी मिळून संपवून टाकतो. त्यामुळे मला अशी दाट शंका येते की आता हे जे काही मोदक बाप्पाला आवडण्याचा जो काही प्रकार आहे तर तो आपण सोयीस्कररित्या आपणच ठरवलेला आहे. म्हणजे आपल्याला मोदक आवडतात म्हणून बाप्पाला मोदक आवडतो, मग त्याला नैवेद्य करायचा एक विचारायला मिळतो आणि बाकीचे आपल्याला खायला मिळतात. आता या सगळ्या प्रोसेसमुळे मला एक लहानपणीची एक गोष्ट आठवली. आमच्या पुण्यामध्ये काय की मोदक खायच्या स्पर्धा, इडली खायच्या स्पर्धा अशा वेगवेगळ्या विचित्र स्पर्धा होत असतात आणि अशीच एक स्पर्धा होती आणि माझा एक खूप क्लोज फ्रेंड ऋषा देवधर, ऋषिकेश देवधर, मी आणि त्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला. खरं सांगू 8 मोदकाच्या वरती मी तर काही खाऊ शकलो नाही, कारण इट वॉज टू हेवी फॉर मी. पण ऋषिकेशनी मात्र 21 मोदक संपवून ती स्पर्धा जिंकली. इट वॉज फॅन्टॅस्टिक. आय जस्ट कुडंट बिलीव्ह की त्यांनी 21 मोदक कसे काय खाल्ले. पण त्याच्यानंतर तो काय म्हणाला माहिती आहे की 21 मोदक एकाच टेस्टचे खाल्ल्यानंतर त्याच्यानंतर 2 दिवस मी मोदकाकडे बघण्यासो टाळलेलं होतं, कारण त्याला कंटाळा आला होता एकंदर. त्याच्यावर एक आयडिया सुचली की आता मोदकाची जी पारी जी आहे ती तर सेमच असते, मग त्यातलं आतलं स्टफिंग जे आहे तर ते जर आपण क्रिएटिव्ह थोडंसं इनोव्हेटिव्ह जर केलं तर आय गेस मोदक खायला अजून मजा येईल. अशीच एक रेसिपी डिझाईन केली आहे, ती रेसिपी करायला लेट्स गो टू किचन. आता मोदक ट्रेडिशनली जे बनवतात तर त्याच्यामध्ये खोबरं असतं, उदक खोबरं, गूळ असतो, थोडीशी खसखस असते. तर ट्रेडिशनली केल्या जाणाऱ्या मोदकामध्ये आपण आज ॲड करणार आहोत चॉकलेट, करणार आहोत आपण चॉकलेट मोदक. त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊ अँड देन विल स्टार्ट विथ द प्रोसेस. इथं आपण घेतली आहे तांदुळाची पिठी, चॉकलेटचे बार, कुकिंग चॉकलेटचे बार घेतलेत, मिक्स ड्रायफ्रूट चिक्की, फ्रेश ग्रेट केलेलं कोकोनट, डेसिकेटेड कोकोनट, मस्तपैकी साजूक तूप आणि मीठ. आता इथं जे आपण पाणी घेतलं आहे, प्रमाण सांगतो तुम्हाला, ही जी आपण तांदुळाची पिठी घेतली आहे एकास एक प्रमाण घ्यायचं आहे. तांदुळाची पिठी जी आहे तर ती जर जुनी तांदुळाची पिठी असेल मग त्याची ॲब्सॉर्बिंग पॉवर जी असते थोडीशी जास्त होते, तर त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही मग 1/4 बाऊल पाणी घ्यायचं. इथं आपण एकास एक प्रमाण घेतलं आहे पाणी आणि तांदुळाच्या पिठीचं. आता या पाण्यामध्ये आपण काय करणार आहोत, थोडंसं आपण मीठ घालून घेऊ आणि अगदी 2 छोटे चमचे तेल. मोदकाचं सारण करून घेऊयात. तर माझ्याकडे चॉपिंग बोर्ड आहे आणि त्या चॉपिंग बोर्डवर आता हे जे कुकिंग चॉकलेट जे आपण घेतलं आहे तर ते आपण बारीक चॉप करून घेऊ. आता इथे मी ड्रायफ्रूट चिक्की का घेतली, कारण मला चिक्की हा प्रकार पर्सनली प्रचंड आवडतो. आता या चिक्कीचे आपण बारीक बारीक तुकडे करून ते सुद्धा या सारणामध्ये घालणार आहोत, म्हणजे ते जे काही नुगाचे जे असे क्रंची पीसेस जे आहेत ना तर ते मोदक खाताना फार छान लागतील. आता चिक्की उजवली असते थोडीशी अशी चिकट, तर त्यामुळे त्याला आपण जस्ट या डेसिकेटेड कोकोनटमध्ये रोल करून घेऊ. आता हे जे काही तुकडे जे आहेत तर ते आपण क्रश करून घेऊयात. जस्ट हा जो आपण हॅमर आहे आपल्याकडे तर त्यांनी जस्ट त्याला आता अशा प्रकारचे हॅमर जे आहेत तर ते युजली आपल्या स्वयंपाकघरामध्ये नसतात, तर त्यामुळे
तुमच्याकडे जर हॅमर नसेल नथिंग टू वरी अबाउट, तुमच्याकडे लाटणं जे असतं जाडसर लाटणं जे असेल तर त्यांनी जरी त्याला असं दाबून त्याला तुम्ही बारीक केलं तरी सुद्धा चालेल. लवली. आता हे सगळे नुगाचे तुकडे रादर चिकीचे तुकडे जे आहेत तर ते या चॉकलेटमध्ये आपण घालू. आता सारणात आपण चिकी घातली आहे, सारणात आपण चॉकलेट घातलं आहे तर याच्यामध्ये ॲडिशनल साखर घालायची आपल्याला गरज नाही आहे. आता फक्त याच्यामध्ये थोडंसं डेसिकेटेड कोकोनट आणि फ्रेश किसलेला नारळ हे असं सगळं छान असं मिक्स करून घेऊ आपण. दिसताना आत्ता ते थोडंसं ड्राय सारण दिसतंय पण आता जेव्हा त्याला हीट लागेल जेव्हा याच्यातलं चॉकलेट जे आहे तर ते मेल्ट होईल त्याच्यानंतर हे सारण जे आहे ते असं मस्तपैकी कंबाईन होतं अँड फॉर्म्स फॅन्टॅस्टिक मोदक. चला सारण तयार आहे. आय गेस पाणी तापवायला अजून एक ते दीड मिनटं लागेल आणि आता पाण्याला असं मस्तपैकी उकळी आली. आता त्याच्यामध्ये तांदूळाची पिठी घालून त्याची आपण करणार आहोत उकड आणि आता हळूहळू याच्यामध्ये पिठी घालून त्याला सारखं चमच्याने ढवळत राहायचं. हा तुम्हाला काही सिक्रेट सांगतोय उकडीची जी माझ्या आईने मला शिकवली आहेत. आता ही जी उकड जी आहे तर ती तुम्हाला पांढरी शुभ्र जर करायची असेल तर काही जण काय करतात त्याच्यामध्ये पांढरं लोणी वापरतात. आता असं चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण काय करूयात याच्यावर फक्त झाकण ठेवूयात. आता हे जे मोदक पात्र आपण घेतलंय त्याच्यामध्ये हा पॅन मी टाकून ठेवलेला आहे, पाणी भरून ठेवलंय, त्याला फक्त आपण पाणी त्याचं जे आहे ते गरम करून घेऊ आणि आता पाणी गरम होईस तोपर्यंत आता आय गेस या उकडीला असं छान वाफ आली आहे. हे बघा क्या बात आहे. मग ती आता उकड जी आहे ती आपण जरा या सरफेसवर आपण काढून घेऊ आणि त्याच्यामध्ये स्टफिंग करून मोदक करायला लागू. आता काय करूयात एका छोट्याशा फक्त बाउलमध्ये मी थोडंसं पाणी घेतो आणि याच्यात थोडंसं तेल घालतो. हे थोडंसं असं मिक्स करून तुमच्या फक्त दोन्ही हातांना असं लावून घ्या. म्हणजे काय आहे की तुमच्या हाताला उकळ जी आहे तर ती चिकटणार नाही. याला आता असं चांगलं मळून घ्यायचं आणि अशी उकळ झाली की त्याला गरम असतानाच आपण हातावर त्याला थोडंसं असं फ्लॅट करून घ्यायचं. तर साईड्स अशा नीट पातळ करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत स्टफिंग जेवढं मावेल तेवढंच आणि आता त्याच्या कळ्या. बापरे याला खरंच तुम्हाला सांगतो प्रॅक्टिस इज द ओनली सोल्युशन. आता हे जे पाची जे मोदक जे आहेत तर ते आपण आधी या मोदक पात्रामध्ये शिजवून घेऊयात कारण सारण एवढं भन्नाट झालं आहे की मला राहत नाही ॲक्च्युली. कधी एकदा मोदक होत आहेत आणि कधी एकदा मी त्याच्यावर ताव मारतो आहे त्यामुळे लवली. आता याच्यावर झाकण ठेवून आपण त्याला एक 5-5.5 मिनटं फक्त त्याला आपण स्टीम करून घेणार आहोत. इन द मीन टाइम तुम्ही एक काम करा साहित्य आणि कृती लिहून घ्या तोपर्यंत मी गार्निशची तयारी करतो. चॉकलेट मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य तांदळाचं पीठ, कुकिंग चॉकलेट बार, मिक्स ड्रायफ्रूट चिकी, ओल्या खोबऱ्याचा किस, डेसिकेटेड कोकोनट, साजूक तूप आणि मीठ. प्रथम पॅनमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि 2 चमचे तेल घालावं. त्यामध्ये तांदळाचं पीठ घालून त्याची उकड काढावी आणि उकड व्यवस्थित मळून घ्यावी. कुकिंग चॉकलेट बारचे तुकडे करून घ्यावेत. ड्रायफ्रूट चिक्कीचे तुकडे करून ते डेसिकेटेड कोकोनट मध्ये घोळवावेत. एका बाउल मध्ये चॉकलेटचे तुकडे घेऊन त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट मध्ये घोळवलेले ड्रायफ्रूट चिक्कीचे तुकडे, ओल्या खोबऱ्याचा किस आणि डेसिकेटेड कोकोनट घालून सारण एकजीव करून घ्यावं. उकडीच्या पाऱ्या करून त्यामध्ये चॉकलेट आणि चिक्कीचं सारण भरावं आणि मोदक करून ते वाफवून घ्यावेत.
आज मी एक आगळी वेगळी झक्कास रेसिपी करणार आहे युझिंग अ व्हेरी भन्नाट प्रकारचं एक स्नॅक. ओके, त्या स्नॅकचं नाव आहे कुरकुरे सॉलिड मस्ती. कधी तुम्हाला जेव्हा भूक लागते जास्त विचार न करू जस्ट कुरकुरे सॉलिड मस्तीचं पॅकेट उघडा आणि त्याच्यावर तुटून पडा. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. फॅन्टॅस्टिक, हेल्दी आणि क्रंची स्नॅक आहे. आता या स्नॅक्सचा वापर करून आपण जी रेसिपी करणार आहोत तर ती तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच आवडती भेळ. इट्स व्हेरी सिम्पल रेसिपी जी आपली ऑल टाईम फेवरेट असते. त्याच्यामध्ये फक्त कुरकुरे सॉलिड मस्ती घालून त्याला अजून मस्ती भरा आपण तयार करणार आहोत. कसं ते बघूयात, पण त्याआधी त्याच्यासाठी लागणारं साहित्य जे आपण घेतलं आहे त्याची ओळख करून घेऊ. आपण इथं मुरमुरे घेतलेत, कुरकुरे सॉलिड मस्तीचं एक पॅकेट घेतलं आहे, भरपूर पुदिना, लाल बुंद टोमॅटो, भरपूर कोथिंबीर, टोमॅटो केचप बारीक शेव, आंबटपणा आडी लिंबू, चाट मसाला, तिखटपणा आडी मिरची आणि मीठ. आता कुरकुरे आणि मुरमुरे इट्स अ फॅन्टॅस्टिक कॉम्बिनेशन जे आपण करतोय. खरं म्हणजे भेळ हा जो प्रकार आहे ना तो आपला ऑल टाईम फेवरेट. मी तुम्हाला म्हणलं असे खूप रेअरली लोक मी ज्यांना भेटलो आहे की ज्यांना भेळ हा प्रकार आवडत नाही. हां, काही जणं अगदी रोज भेळ खात नाहीत, इवन मी सुद्धा काही रोज भेळ खात नाही, पण असं भेळ म्हणलं की लगेच तोंडात असं लाळ टपकायला लागते. नो, इट्स लाईक यू नो, इट्स सो माउथ वॉटरिंग की एक दोन तीन घास खाल्ल्याशिवाय तुम्हाला काही चैन नाही पडत. मग लगेच आपली पावलं जी आहेत ती आपल्या शेजारच्या किंवा गल्लीच्या डोकाशी असणारे ते भेळवाले जे असतात त्यांच्याकडे वळतात जागोजागी. इंडियामध्ये तर जागोजागी भेळ, पाणीपुरी, गोलगप्पे, चाट हे जे चटपटीत प्रकार जे आहेत तर ते सगळीकडे अवेलेबल असतात. कुरकुरे सॉलिड मस्तीमध्ये जो फ्लेवर त्यांनी जो वापरला आहे तो सो असा चटपटीत आहे. सो इट गोज विथ आवर पॅलेट आणि त्यामुळे आपल्या रेसिपीला अजून मजा येणार आहे. लेट्स स्टार्ट विथ द प्रोसेस. काय केलं आहे मी इथं, हे जे काही इन्ग्रेडियंट्स घेतले आहेत तर ते मी सगळे चॉपअप करून घेतो. आता हिरवा गार असा पुदिना जो आपण घेतला आहे तो आपण बारीक चॉप करून घेऊ आणि त्याच्याबरोबर ही कोथिंबीर जी आहे तर तीसुद्धा आपण चॉप करून घेऊ. म्हणजे या दोन्ही गोष्टी एकत्र जरी तुम्ही चॉप केल्यात चांगल्या तरी सुद्धा चालतील. मला पेस्ट वापरण्यापेक्षा असं जर तुम्ही बारीक त्याला चॉप करून घेतलं तर त्याचे फ्लेवर्स जे आहेत ते जास्त चांगले येतात भेळीमध्ये आणि आपली भेळ जी आहे ती अजून कलरफुल सो दिसते. लेट्स चॉप देम अप. आता पुदिना आणि कोथिंबीर छान चॉप केल्यानंतर तिखटपणा आडी आपण याच्यामध्ये घालणार आहोत मिरची. कसं आपण युजली मिरचीचा ठेचा वापरतो आणि आपल्याला अंदाज येत नाही की किती घातला पाहिजे कारण आपण ठेचा काय आपण खाऊन बघत नाही. मग टू बी ऑन द सेफर साईड काय करायचं, ही जी मिरची जी आहे तर त्यातल्या आपण बिया ज्या आहेत त्या आपण अशा काढून टाकू म्हणजे त्या मिरचीची उग्रता जी आहे तर ती कमी होईल आणि मग त्याला आपण बारीक चॉप करून घेऊ. असं याला मस्तपैकी बारीक चॉप करून घेतल्यानंतर परत एकदा जस्ट त्याला बारीक करून घेऊ म्हणजे घास खाताना मिरचीचा मोठा तुकडा दाताखाली येणार नाही आणि भेळ जी आहे ती जास्त तिखट लागणार नाही. आता हे टोमॅटो जे आहेत ते आपण बारीक कट करून घेऊ. युजली आपण काय करतो, टोमॅटोज जे आहेत कट करताना आपण त्याला आडवं कट करतो. आता भेळेमध्ये जेव्हा आपण टोमॅटो वापरतो तर त्याच्यामध्ये पाणी जे आहे तर तुम्ही किती शार्प नाईफ वापरताय त्याच्यावर याचं पाणी किती रिलीज होत आहे हे अवलंबून असतं. असं करण्याचं कारण याला मी आता असं उभं कट करणार आणि त्यालाच आडवं कट करणार म्हणजे याचे एक्झॅक्ट आपण असे डायसेस केलेत जे आपल्या भेळीमध्ये मस्त कलरफुल सो दिसतात आणि शार्प चाकूनी कापल्यामुळे त्यातले ज्युसेस जे आहेत ते जास्त रिलीज होत नाहीत आणि आपली भेळ जी आहे ती जास्त ओली होणार नाही. आता मी काय करतो, ही जी दोन लिंब आहेत तर त्यांचा रस काढून घेतो कारण लिंबाचा रस आपण या भेळेमध्ये वापरणार आहोत आंबटपणासाठी. लिंब मी पिळून घेतो. आपण भेळेची सगळी सागरसंगीत तयारी करून ठेवली, आता लेट्स असेंबल इट. त्याच्यासाठी आपण इथं एक मोठा बोल घेतला आहे, त्या बोलमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण घालून घेऊ हे मुरमुरे, बारीक शेव, थोडीशी बारीक शेव जी आहे तर ती वरणं आपण गार्निशसाठी ठेवूयात, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना, बारीक चॉप केलेली मिरची, चाट मसाला
आणि चवीपुरतं मीठ. आणि आता याच्यामध्ये आपण घालूयात हे बारीक चॉप केलेले टोमॅटो. ओलसरपणा आणि त्याच्यामध्ये हा टोमॅटो केचप. युजली जे आपण चिंचगुळाची चटणी वापरतो त्या जागी केचप. म्हणजे घरी ज्या गोष्टी इझिली अवेलेबल आहेत तर त्या गोष्टी वापरून आपण ही भेळ करतो आहे. आणि असं सॅलड मिक्सिंग स्पून किंवा यांनी असं छान त्याला मिक्स करायचं. जसं मी तुम्हाला सांगितलं, भेळ जास्त ओली झाली नाही पाहिजे. त्याच्यामुळे मॉइश्चर जे आहे ते जेवढं पाहिजे तेवढंच पाहिजे. इथपर्यंत झालं की काय करायचं, त्याची चव घ्यायची. ही भेळ इतकी भन्नाट झाली आहे. वा, त्याच्यामध्ये आता फक्त थोडी मस्ती ॲड करू. ही मस्ती जी आहे ती याच्यामध्ये सुद्धा असं आपण क्रश करून ॲड करू. भेळेच्या घासागणिक तुम्हाला याचे मस्ती भरे करंची तुकडे जे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला प्रत्येक घासा देतील. आता असं मिक्स करून आपण त्याला सर्व्ह करणार आहोत. इथं मी एक बाउल घेतला आहे, त्या बाउलमध्ये आपण त्याला काढून घेऊ. लवली, क्विक, टेस्टी, डिलिशियस भेळ. त्याच्यावर थोडेसे जे कुरकुरे जे आहेत ते घालायचे. यु नो द फनीएस्ट पार्ट, आता खाण्यापिण्याला वय लागत नाही असं म्हणतात ते अगदी बरोबर आहे. लहान मुलांना असे वेगवेगळ्या शेप्स जे असतात फूड रिलेटेड काही प्रिपरेशन्स त्याचे ते खूप आवडतात. आता फॉर एक्झाम्पल हा जो स्पायरल जो शेप जो आहे तो इतका अट्रॅक्टिव्ह आहे, त्यामुळे एकंदर वरती ठेवल्यानंतर तो एकदम असा खावासा वाटतो. यु नो इट्स लाईक जे आपण नेहमी सांगत असतो एक गार्निश त्याचं जे आहे किंवा आय अपील जो आहे तो चांगला पाहिजे. आता आंबटसरपणा आणि त्याच्या वर्ण असा थोडासा आपण लिंबाचा रस आपण स्प्रिंकल करणार आहोत. थोडासा चाट मसाला भरभरूयात, टोमॅटो थोडे साईडनी आणि ही जी बारीक शेव आपण घेतली आहे ती अशी साईडली त्याला आपण कोट करूयात. किती क्विक अँड इझी रेसिपी आहे, पण त्याला थोडीशी मस्ती अजून त्याच्यामध्ये घालून त्याला अजून इंटरेस्टिंग बनवलं आहे आपण. साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. कुरकुरे भेळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मुरमुरे, कुरकुरे सॉलिड मस्ती, पुदिना, टोमॅटो, कोथिंबीर, टोमॅटो केचप, बारीक शेव, लिंबू, चाट मसाला, हिरव्या मिरच्या आणि मीठ. कृती: कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून घ्यावा, हिरव्या मिरच्या उभ्या चिरून त्यामधल्या बिया काढून टाकाव्यात, टोमॅटो बारीक चिरून घ्यावा, लिंबाचा रस काढून घ्यावा. एका बाउल मध्ये मुरमुरे घेऊन त्यामध्ये बारीक शेव, कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरचीचे तुकडे, चाट मसाला, मीठ, टोमॅटो, टोमॅटो केचप आणि कुरकुरे सॉलिड मस्ती घालून भेळ एकजीव करून घ्यावी. लिंबाचा रस, चाट मसाला, टोमॅटो आणि शेव घालावी. आता चॉकलेट असा फ्लेवर आहे की चॉकलेट मध्ये केलेला कुठलाही पदार्थ आपल्या सगळ्यांना आवडतो. तर आता मोदक म्हणल्यानंतर जीव की प्राण आपल्या सगळ्यांचं असतं, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही करून बघालच. पण त्याचबरोबर ही चटपटीत रेसिपी सो करायला विसरू नका अजिबात. कुरकुरे सॉलिड मस्तीचं पॅकेट बाजारातनं विकत आणा आणि फॅन्टॅस्टिक रेसिपी करा और करो पेट पूजा विथ कुरकुरे सॉलिड मस्ती. तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत या दोन रेसिपीजबद्दल त्या आम्हाला कळवा आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zmarathi@znetwork.com. आता उद्या अनंत चतुर्दशी आहे आणि आता आपल्या बाप्पाचं स्वागत ज्या धूमधडाक्यात आपण केलं होतं तसंच त्याचं विसर्जन सुद्धा तेवढ्याच धूमधडाक्यात करण्याची सगळीकडे तयारी चालू आली. ढोल ताशाची प्रॅक्टिस इतकी जोर जोरात चालू आहे तुम्हाला सांगतो. आता मी जास्त वेळ घालवणार नाही कारण आमच्या सोसायटीत मला ढोलची प्रॅक्टिस करायला जायचं आहे. कारण आता ऑलमोस्ट 2:00-4:00 प्रॅक्टिस चालू होईल, कारण आता एकच दिवस राहिला आहे, त्यामुळे एकदम असं 6-7 तास मस्त प्रॅक्टिस करणार आणि उद्यासाठी आम्ही सगळेजण तयार होणार आहोत. त्यात आमच्या हरिश्चंद्रे काकू ज्या आहेत आमच्या सोसायटीमधल्या त्या म्हणतात की दुपारी अजिबात ढोल ताशे वाजवायचे नाहीत कारण आम्हाला झोपायचं असतं.
आता काय बोलणार, त्यांना झोपायचं. त्यामुळे आता आम्हाला सकाळी तर प्रॅक्टिस करता येत नाही, त्यामुळे आता 4 वाजता प्रॅक्टिसला मला वेळेवर गेलं पाहिजे. त्यामुळे आता मी तुम्हाला पुढच्या आठवड्यात भेटतो 5-6 मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये मध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा. मग आज तुम्ही आम्हाला कुठले डिशेस दाखवताय? मी तुम्हाला एक कॉम्बो सळ दाखवणार आहे. आणि एक स्वीट चिली पटाटोज आहे, बेबी पटाटोज एक स्टार्टर म्हणून. आणि डेझर्टमध्ये एक जॅपनीज डेझर्ट आहे, टेम्पुरा आईस्क्रीम आहे.